नाशिक मधील चांदवड शहराच्या तालुक्यामध्ये मान्सून पूर्व मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे उकाड्यापासून हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। मुसळधार वादळी पावसाने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे। परभणी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। परभणी शहरात मध्यरात्री पाऊस झाला। पूर्णा तालुक्यातील ताडपळस आणि पालम तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता। पुण्याच्या शिरूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली। शिक्रापूर हिवरे करंदी परिसरात पहाटे जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। उकड्याने हैरान झालेल्या नागरिकांना आणि बळीराजाला या पावसामुळे दिलासा मिळाला। आता शेतकरी शेतीची मशागत करून पेरणी करण्यास सुरुवात करणार आहे। नाशिक जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस बरसला, त्यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या नाशिकरांना थोडासा दिलासा मिळाला। दुष्काळी येवला तालुक्यातही पावसाने हजेरी लावली, तर अंदरसूल भागालाही पावसाने झोडपून काढलं। यंदा चांगल्या पावसाची शक्यता आहे, त्यामुळे सर्वाधिक टँकर असल्यानं येवल्यामधला पाणी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे। किनारपट्टी भागात मच्छीमारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्य मत्स्य आयुक्त यांच्या नियमावलीनुसार मॉन्सूनचं आगमन होत असल्यानं 1 जून ते 31 जुलै दरम्यान पावसाळी मासेमारीवर बंदी घोषित करण्यात आली आहे। मच्छीमारांची ट्रॉलर्स नौका किनाऱ्यावर ओढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे। साताऱ्यातील माण तालुक्याच्या पूर्व भागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। या वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडं मुळासकट जमिनीवर उन्मळून पडली आहेत। मसवडसह बिरकरवाडी, शिरताव, देवापूर इत्यादी गावांना या पावसाचा फटका बसलाय। आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24